नमस्कार अश्विनी, आपलं स्वागत करीत आहे बायजा आई स्वयंपाकघरात। आज आपण बनवूया साधे सोपे झटपट कांद्याच्या पातीचे भजे। इकडे आपण एक मोठी वाटी घेतली, यात कांद्याचे पात, जे आपण बारीक ही अशी कांद्याची पात, ही बघा, इकडे आपण एक मोठी वाटी घेतली आहे। यात कांद्याची पात, जी आपण स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतली आहे, एक मोठी वाटी। यात एक मोठी वाटी बेसन, एक मोठा चम्मच सोप, पाव चम्मच ओवा, पाव चम्मच हळद, चिमूटभर सोडा, चवीप्रमाणे मीठ। इकडे आपण एक छोटा चम्मच मीठ घेतलं आहे, व्यवस्थित एकत्र करून घेऊया। आपण इकडे पाणी नाही टाकलं अजून, हे छान एकत्र करून घ्यायचं आहे। यात आता आपण थोडं पाणी टाकूया, एकदम पाणी नाही टाकायचं आपल्याला, थोडं थोडं करतच पाणी टाकायचं आहे। आपल्याला यात खूप पाणी टाकायचं नसतं, अगदी थोडं पाण्यात हे छान मिक्स होतात। हे बघा, अशी स्मूथ कन्सिस्टन्सी येते। आपलं बॅटर तयार आहे, साधारण 10 मिनटं आपण ठेवून देऊया आणि मग आपण याला तळून घेऊ। आपण इकडे एका कढईमध्ये तळणीकरिता तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे, मध्यम आचेवरती छान गरम होऊ देऊ। आपलं तेल व्यवस्थित गरम झालं, यात आपले भजे छान दोघी बाजूने होऊ देऊया। ह्यापूर्वीही आपण बायजाय स्वयंपाकघरात मूंग डाळीचे भजे, मेथीचे भजे, पालकचे भजे आणि शिमला मिरचीचे भजे बघितलेच होते। डिस्क्रिप्शन बॉक्सला आपण लिंक बघू शकता। छान दोघी बाजूने होऊ द्यायचे, पलटवून घेऊया। अगदी 10 मिनटात आपला हा पदार्थ तयार होतो, नक्कीच करून बघाल। आपले भजांना छान हलका सोनेरी रंग आलाय, हे भजे तयार आहेत, काढून घेऊया आणि ह्याचप्रमाणे आपण बाकीचेही करून घेऊ। छानपैकी सर्व होऊन तयार आहेत गरमागरम कांद्याच्या पातीचे भजे। पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत। तोपर्यंत चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटही द्याल। नमस्कार।